सोलापूर स्वरांजली चॅनलच्या चर्चा तर होणारच। या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापूर महानगरपालिकेतील एक माजी नगरसेवक आणि माजी कर्मचारी यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे। त्यांचं नाव बऱ्याच जणांना माहीत पण असेल, कारण जसं ते माजी नगरसेवक आहेत, माजी महानगरपालिका सेवक आहेत, तसे अन्य क्षेत्रातही त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्यांची ओळख करण्यापूर्वी त्यांची मी हिस्ट्री सांगतो, कारण महानगरपालिकेमध्ये 10 ते 11 वर्ष काम केल्यानंतर महापालिकेतल्या सेवेला कंटाळून म्हणण्यापेक्षा महापालिका सेवेमध्ये नागरिकांचे कामं होत नाहीत या कारणावरून त्यांनी महापालिकेची नोकरी सोडून थेट निवडणुकीच्या निवडणूक रिंगणात उतरून नगरसेवकासाठी त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला, पण अवघ्या 25 मतांनी त्यांचा पराभव झाला। तो काळ होता 1997 चा। नंतर पुन्हा एकदा त्यांनी निवडणूक लढवली 2002 साली। त्यावेळी त्यांनी आपल्या जे पब्लिक असतील किंवा जे नागरिक असतील, मतदार असतील, त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यावेळेला त्यांनी बहुमताने निवडून आले। विशेष म्हणजे मुस्लिम माहोल मध्ये राहून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विजय संपादन केला। आता तुम्हाला कळालं असेलच की नेमकं हे व्यक्ती कोण आहे। हा व्यक्तीच आहे बापू ढगे। बापू ढगेंना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय, त्यांची हिस्ट्री आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। बापू, तुम्ही ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये काम करत होता त्यावेळेला महानगरपालिकेची नोकरी सोडून तुम्ही थेट राजकारणात का प्रवेश केला, नेमकं हे करायचं कारण काय होतं, तुम्हाला ते पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांचं। तुमचा साहेब आपण मला इथं बोलल्याबद्दल आपल्याला आभार आहे, धन्यवाद। सोलापूरकरांना सुद्धा धन्यवाद। वास्तविक पाहता आमच्या कुटुंबाचं पिंड हे सरकारी नोकरीचं असल्यामुळे आमचे वडील महापालिकेत सेवेत होते, सेवानिवृत्त झाले। आमच्या वडिलांनी ज्याला दत्तक घेऊन, म्हणजे भावाचा मुलगा असेल त्यांचा, त्यांना सुद्धा शिक्षण देऊन जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला लावली, तो सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट। आणि माझे मोठे भाऊ, सख्खे मोठे भाऊ, ते सुद्धा आरोग्य खात्यामध्ये सेवेला होते। अशी पार्श्वभूमी असताना आपण पण जास्तीत जास्त काय एम ठेवू शकतो की एक नोकरी करणं वगैरे, शिक्षण सुद्धा 10वी पास पर्यंत झालेलं असल्यामुळं महापालिकेमधील सेवा केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीला लागलो। महानगरपालिकेमध्ये काम करत असताना सुदैवानं औरंगाबादकडे साहेब नगर अभियंता म्हणून होते। माझं स्वभाव काम वगैरे थोडंसं व्यवस्थित असल्यामुळे मला बांधकाम परवानगी विभागामध्ये त्यांनी मला कामाला नोकरी दिली। माझं काम चालू झालं। त्या विभागामध्ये मी काम करत होतो। त्या विभागामध्ये नागरिक जे यायचे, जवळपास ते गावठाण क्षेत्र असल्यामुळे बांधकाम वगैरे करायचे असे लोक किंवा तक्रारी असतील, अशा वेळी ज्या वेळेस ते लोक यायचे, तर 2 दिवसात जे काम व्हायला पाहिजे त्या कामाला महिना महिनाभर विलंब व्हायचा। आणि अधिकारी लोक त्यांच्याकडून अपेक्षा करायचे की तू जर काही तर दिला तर तुझं काम होणार, अन्यथा मग समोरचे जे तुझ्या विरुद्ध जे आहेत किंवा तुझं जे काय समजा बांधकाम परवानगी आहे किंवा तुझं दुसरं विषय कुठला तरी विषय आहे की महापालिकेने केलं पाहिजे, मग त्यामध्ये चुका काढून लाल फितीचा कारभार आरंभायचा आणि त्यांना अडवून ठेवायचा। या सर्व गोष्टी गेल्या 10 वर्षांमध्ये मी जेव्हा बघितलो, मागच्या तत्कालीन 10 वर्षांमध्ये जेव्हा बघितलो, तर असं वाटलं की बाबा चुकीच आहे, या लोकांना कुठंतरी पायबंद घातला पाहिजे आणि यांच्यामध्ये आपण मिक्सअप झालोय। मी असं कोणाशी माझं वैयक्तिक साठी बांधत नाहीये, लोकांवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी ते सहन न झाल्यामुळे माझं भांडण असतंय। मग समाजाचे पण लोकांचा तुला विरोध आहे असं त्यावेळेस म्हणाले। समाजाच्या मध्ये पण चुकीचं प्रथा असेल, समाजाचे पण प्रतिष्ठित लोक जर चुकीचे निर्णय घेतले असतील, तर आपण त्यांना पहिले समजून सांगतो बाबा असं करू नका, युवकांना सामावून घड समाजकार्य करा, गरिबांना सामावून करा, फक्त श्रीमंतांनी समाजकारण केलं पाहिजे एक जे धारणा आहे पहिल्याच्या लोकांची ती पद्धत बंद करा। अशा प्रकारच्या ज्यावेळेस आपल्या मनासारखं झालं नाही किंवा आपल्या लोकांना न्याय मिळाला नाही, तर त्यांच्यासाठी आपण जेव्हा भांडतो ना, हे भांडणं वैयक्तिक भांडणं नसून ते एक चळवळ आहे, ती एक चळवळ म्हणायला हरकत नाही। त्यानंतर आम्ही हनुमंतराव उपरे म्हणून आमचे समाजाचे अध्यक्ष होते, ते सुद्धा त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने सांगितलं की बाबा ही एक चळवळ आहे, हे वैयक्तिक भांडण नाही। ते खास सोलापूरला येऊन ते लोकांना आमच्या सांगायचे बापू ढगे हा भांडण करत नसून तो एक चळवळ आणि संघर्ष करतोय, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। ते आता स्वर्गीय झाले, ते आता वारले। ते अशा प्रकारचं जेव्हा सर्वांना पटलं, मग त्यावेळेस मल्ल्या साहेबांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा बापूला मी उमेदवारी देतोय आणि तुम्ही सर्वांनी ते स्वीकारा आणि त्याचं कामाला लाग। माझं असं म्हणणं पडलं मेंगी साहेबांना, मेंगी साहेब तुम्ही आमच्या मोठ्या भावासारखे, तुमच्यासाठी आम्ही लोकांशी भांडतो,
की भारतीय जनता पक्षाचा नेता आहे, तुम्हाला कोणी काय म्हटलं, तुम्हाला कोणी विरोध केला तुमच्या कार्याला, तुमच्याबद्दल अपशब्द बोलला, तर त्या ठिकाणी आम्ही संघर्ष करतो. भांडण म्हणजे काय, आम्ही खून मारा मारा वगैरे करत नसतो, तिथे संघर्ष करतो. हा दोन हात देह घे असतात हे तुमच्यासाठी जेव्हा करतो ते भांडण नसतं, तेव्हाच तुम्ही आमचं कौतुक करता. आणि जेव्हा आम्ही स्वतः उमेदवारी मागायला येत असताना तुम्ही याला भांडण म्हणून जर तुम्ही संबोधत असाल तर हे म्हणणं तुमचं चुकीचं आहे. तर तुम्ही माझ्या उमेदवारीला विरोध करू नका अशी माझी विनंती आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नौका असल्यामुळे समजा किंवा मुस्लिम बहुल होता, प्रभाव होता, मातब्बर उमेदवार होते मोहोळकर, मोहोळकर साहेब होते ते होते. मग अशा परिस्थितीमध्ये एक दराला होता त्यांचा की बाबा मोहोळकर म्हणजे की सगळं सोलापूर आलं, मोठमोठे लोक त्यांना घाबरायचे, पण असं ते एक व्यक्तिमत्व आज पण आहेत ते. मग त्यांच्या विरुद्ध मी कसा लढणार असं सर्वांना प्रश्न पडलं, पण मी धाडशी असल्यामुळं आणि आदरणीय स्वर्गीय वल्ल्याळ साहेब मला पाठिंबा दिले ना, मला त्यांनी लोकांसमोर मला एक्सपोज केलं की बाबा हे माझा उमेदवार, आणि मग मला एवढं धाडस आलं ना, इतका संघर्ष केला, शेवटपर्यंत नेटानं लढलो. मग शेवट निर्णय लागला की बाबा 25 मताचं फरक पडलं आणि तू आता अवघड आहे म्हणजे पडलंय म्हणजे उमेदवारी, आपला उमेदवार पडला. मग वल्ल्या साहेबांच्याकडे मग इथं वाटत वगैरे सगळे तक्रारी झाले, बऱ्याच जण नाराज झाले, बऱ्याच जणांनी सल्ला दिला, म्हणलं असं नाही बापू आम्ही सांगितलं होतो, म्हणलं ठीक आहे. म्हणून मग वल्ल्या साहेबांच्याकडे भेटायला गेलो, साहेब म्हणले एवक म्हणले अपयश ही यशाची पायरी असते, तर तू आता घाबरून न जाता, जसं तू आता जवळपास 25 मताच्या फरकानं तू पडला ना, आता ह्याचे 2000 मतं कसं होतील वाढ, याच्यासाठी तुला काम करायला लागेल. जे ज्या लोकांनी म्हणजे तुझ्यासाठी काम केलं पहिले त्यांना भेट, ज्या लोकांनी तुला मतदान नाही केलं त्यांच्या जाऊन पाया पडू नये सगळ्यांची भेट, आणि उद्यापासून तू पक्ष कार्याला लाग. आणि भारतीय जनता पक्षाला कुठं कुठं कमतरता आहे अशा ठिकाणी आपण याच्या 5 वर्षामध्ये आपण ती भरून काढू, पक्ष वाढवण्याचं काम करू. मग आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, त्यावेळेस एक प्रथा होती की पुतळे जाळणे, किंवा विरोधी पक्षाचा नेता कुठल्या तरी चुकीचं धोरण किंवा एखादा राष्ट्रीय नेता देशद्रोही उल्लेख केला, आपल्या देशाबद्दल काही अपमानास्पद बोलला, आपल्या नेत्याबद्दल चुकीचा वक्तव्य केला, किंवा एखादा अशा कुठल्या घटना आपल्या विरुद्ध घडल्या पक्षांच्या वगैरे किंवा राष्ट्राच्या विरुद्ध, आम्ही राष्ट्रप्रेमी नागरिक आहे त्यामुळे राष्ट्राच्या विरुद्ध असं काही घडलं तर आम्ही लगेच त्या माणसाचा त्या नेत्याचा पुतळा तयार करायचा आणि चौकाचौकामध्ये त्याला जोडे मारू आंदोलन करायचं, तो पुतळा जाळायचा, मग पोलिसांनी आम्हाला पकडून न्यायचं, मग वल्ल्या साहेब फोन केले की आम्हाला सोडायचे. मग असं वाटत हे चळवळ आपण थोडस आनंदी वातावरण व्हायचं, बाबा हे ग्रुप आहे सोलापुरामध्ये नाव झालं, मी सगळीकडे पुतळे जाणणारे कार्यकर्ते, पुतळे जाणारे आमच्या नावाचा उल्लेख मारा बापुडे किंवा पुतळे जाणणाऱ्या कार्यकर्ते आहे. चांगला भारतीय जनता पक्ष याचा प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता म्हणून आमचा उल्लेख व्हायला लागला. दरम्यानच्या काळामध्ये 5 वर्ष गेले, 5 वर्ष गेल्यानंतर आम्हाला परत निवडणुका लागल्या महापालिकेची. मग दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी आम्हाला असं म्हणत होतं अपयश ही यशाची पायरी असते, पण आम्हाला ज्या वेदना होत्या, आम्हाला जे प्रापंचिक प्रॉब्लेम त्रास व्हायचं, आमचं जे जीवन थोडस अडचणीचं जायचं, तर तेव्हा असं वाटायचं हे लोक काय म्हणतात, आपलं अडचण आपल्याला माहिती आहे, आणि ह्या लोकांचं असं म्हणणं असतं, थोडस राग पण यायचं बाबा या लोकांचं, ठीक आहे म्हणायचं. मग आम्ही काय निवडणुका लागल्या 2002 ला परत निवडणुका लागल्या, मग परत वल्ल्या साहेबांकडे वर गेलो, मग त्यावेळेस स्पर्धा वाढली, बरेच जण इच्छुक आपल्या आपल्या प्रभागामध्ये झालं, 4 जणांचा प्रभाग झालं, बरेच इच्छुक लोक आले, म्हणलं आम्ही उभारणार, आम्हाला निवडणुकीचा लाभ उभारायचा आहे, आम्हाला उमेदवारी द्या. पण सर्व कश विचार करून पक्षाला निर्णय घेतला की बापुडेगेला या प्रभागामध्ये उमेदवारी देणं क्रमप्राप्त आहे, कारण का नाव झालेलं आहे त्याचं, आता आपण त्याला विरोध करता येणार नाही. मग मेंगजी साहेब असतील, वल्ल्याळ सुर्जी वल्ल्याळ साहेब असतील, सुभाष बापू देशमुख साहेब असतील, आणि विजयकुमार देशमुख साहेब स्वतः चौकात आमच्या आल्याने सांगितले बाबा बापू तुम्ही असं म्हणजे नाराज वगैरे होऊ नका, त्यावेळेस तुम्ही निवडून येण्यासारखे चिन्ह आहे. सुरेश पाटील स्वतः आले, निंबर्गीचं आदरणीय निंबर्गीचं आमचे खास म्हणजे एकदम नेते जवळचे, त्यांनी स्वतः सगळेजण आले, जगदीश पाटील वगैरे, म्हटले आता तुम्ही नाही म्हणू नका, तुम्हाला पहिले पराभव झाल्याचं तुम्हाला थोडंसं दुःख असेल, तुमच्या मनाला क्लेश वाटला असेल, परंतु आता तुम्ही नको म्हणू नका आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे आहोत म्हणून त्यावेळेस सांगू सगळ्यांनी मला माझ्या मागा लागून मला उमेदवारी भरायला लावलं. उमेदवारी भरलं, निवडणुका सुरू झाल्या. मला वाटतं 3 जणांचा प्रभाग होता, 3 जणांच्या प्रभागामध्ये माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाकडून माननीय दिंडीकाका पांडुरंग दिंडीकाका होते, माननीय प्रलिता प्रमिलाताई पल्ली या दोघांना, 2 जेंट्स आणि 1 महिला असं असताना दोघांना आम्हाला 3 जणांना आम्हाला उमेदवारी दिली. मग बऱ्याच ठिकाणी थोडस ते स्थानिक म्हणजे विद्यमान नगरसेवक होता थोडा त्यांना विरोध होता,
परंतु माझं कार्य लोकांना एवढं प्रभावी वाटलं ना की त्यांनी म्हटलं ठीक आहे बापू साहेब, म्हणलं आपण बापू आपण काय करू, म्हणले भाजपला आपण मतदान करू. मी पण लोकांना असं पटवून सांगायचो ठीक आहे, त्यांचं त्यांचं काम वेगळं आहे, ते मोठ्या लेवलला काम करत असतात, पक्ष संघटनेत काम करतात, पूर्ण संपूर्ण पूर्ण वेळ वर्णाला वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढं वेळ नसतं. आणि या प्रमिलाताई या महिला आहेत, त्याचे पती पण ते सुद्धा काम करीत असतात, जेवढं होईल ते करतात. आणि त्यामुळे तुम्ही नाराज न होता आदरणीय वडिलांच्या साहेबांकडे बघा, मुंडे साहेब असतील, माझे साहेब असतील, त्यावेळेस त्याचं चांगलं काम होतं ना मुंडे साहेबांचं. मग मी लोकांना पटवून सांगितलं किंवा पक्ष हे असं असतं ना की आपण मोठ्या नेत्यांचं ला आपला हातभार लागला पाहिजे आणि आपले आपण एक त्यांना पुश केलं पाहिजे. यासाठी हे स्थानिक स्वराज्य संस्थाचे मतदान असतात, तुम्ही समजून घ्या. आणि नाराज न होता तुम्ही सर्वांना तिघांना मतदान करा, किंवा तुम्हाला एकटेला करतो त्यांना एकटेला करतो अशा प्रकारच्या भावना न ठेवता तिघांना समसमान मतदान करा. कुठलाही जात पात आपण बघत नसतो, आपण एक राष्ट्र मानणारा कार्यकर्ता आहे आणि आपण मानवतावाद मानणारा कार्यकर्ता आहे. कुठल्याही आपण जातीभेद आपण करत नसतो, आपल्याला वडिल साहेबांनी मुंडे साहेबांनी शिकवलेलं आहे. बापू आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिल्या टर्मला तुम्ही पराभव पत्करला, तर दुसऱ्या टर्म मध्ये तुम्ही तिघा मिळून निवडून आलात, पण ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये तुम्ही तिघा साहेब दोन मिनिट साहेब ऐका दोन तास आहे. मी 2002 साली जेव्हा मला दुसऱ्या वेळेस उमेदवारी दिली तर मला 1870 मतांची आघाडी मिळाली, सर्वजण आवाज झाले. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरोघरी जाऊन सगळ्यांची चर्चा केली, जे चूक झाली ते सगळं तुम्ही त्यांना पटवून सांगितलं, त्याच्यामुळे तुम्ही निवडून आला. निवडून आल्यानंतर ज्या वेळेला 5 वर्षाचा कालावधी झाला तुमच्या हातात होत, त्यावेळेला प्रभागासाठी असं नेमकं कुठलं काम केलं होतं की जेणेकरून प्रभागातले नागरिक तुमच्यावर खुश झाले होते? तुमचा प्रश्न बरोबर आहे साहेब, योग्य प्रश्न तुम्ही विचारला. मी जेव्हा निवडून आलो ना तर मला आश्चर्य वाटलं की 5 ते 7-8 हजारांचा जमाव, म्हणजे युवक लोकांचा एक समूह माझ्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जमला. आणि आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो, म्हणजे आपण आता आपण निवडून आलो, जस्ट आता एक आता निकाल लागला, आपण घराकडे आलो तर एवढी मोठी प्रचंड गर्दी जी बघितो, मला असं वाटलं आपण कुठेतरी काहीतरी आपण चांगलं काम केलंय आणि अशा प्रकारचं आपण काम केलं पाहिजे. आणि तिथून मी एक प्रेरणा घेतली त्या जल्लोषातून, तेव्हा आपण आता हे जल्लोष आपण एक उद्यापर्यंत करूयात, लोकांच्या सोबत राहूयात आणि उद्यापासून आपण एक नियोजन करूयात की काय काम केलं पाहिजे ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी त्यांच्यासाठी, ज्या मतदारांनी आपलं मतदान केलं किंवा नाही केलं की ज्या आपल्या प्रभागातले मतदार आहेत त्याच्यासाठी, ज्या नेत्यांनी आपल्याला बिनदिक्कतपणे उमेदवारी दिली त्यांच्यासाठी, आणि सोलापूरकर जे सगळे आहेत ह्या लोकांसाठी आपण असं काहीतरी भरीव कार्य केलं पाहिजे की आपला स्वतः बापू ढगे हे नाव न होता आदरणीय लिंगराज वडिलांच्या साहेबांचा माणूस आहे. आणि आदरणीय विजय देशमुख साहेब असतील, त्या तत्कालीन समकालीन जे नेते त्या त्यावेळेस होते, या सर्व नेत्यांचे जे म्हणजे त्यांचा माणूस आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे, मुंडे साहेबांच्या पक्षात काम करतोय आणि मग मुंडे साहेबांसारखं स्थानिक लेवलला काम करतोय अशा प्रकारची लोकांची धारणा झाली पाहिजे. गडकरी साहेब सुद्धा होते त्यावेळेस, म्हणजे कार्य म्हणजे ते होते, चांगलं नाव होतं त्यांचं त्यावेळेस, नॉर्थ प्रदेश अध्यक्ष वगैरे असं काय, यांच्यासारखं काम केलं पाहिजे अशा प्रकारची एक धारणा माझ्या मनामध्ये या समूहाला बघून एक प्रेरणा मला मिळाली. महापालिकेमध्ये दररोज आज सुद्धा जातोय मी, दररोज 2-4 ते 6 पर्यंत महापालिकेत असतो, सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत मी आज सुद्धा जातो आणि नगरसेवक झाल्यावर मी दररोज यायचोच. तर मी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू केलो ना, थांबायचं नाही असं ठरवलं की थांबायचं नाही काय. महापालिकेत गेलो मग अतिक्रमण विभागामध्ये एक व्यक्ती हातात औषधाची चिठ्ठी घेऊन आला आणि ते एकदम वयस्कर होता, 60-65 वर्षाची एक व्यक्ती होती, मुस्लिम व्यक्ती होती. ते त्या अधिकाऱ्यांना काहीतरी सांग, पोलीस अधिकारी होते, 7-10 पोलीस, 2-4 PSI होते, एक पोलीस होते, 8-10 पोलीस होते अतिक्रमण खात्यावर. तर ते तिथं वरून त्यांना विनंती करायला होता, काहीतरी विनंती करत होता आणि त्यांनी त्यांना झिटकारत होते. तर मग आम्ही जेव्हा मी तिथे गेलो प्रश्न विचारला, काका तुमचं काय आहे? नाही हो भैया, म्हटलं माझी पत्नी तिथं ऍडमिट आहे जव्हार हॉस्पिटलमध्ये. तर त्या जव्हार हॉस्पिटलमध्ये माझ्या पत्नीला औषध आणण्यासाठी डॉक्टरांनी मला चिठ्ठी दिली आहे, तातडीनं औषध आणा म्हणून असं सांगितलंय. आणि मी खाली आलो तर माझी गाडी तिथं नाही आहे, त्या आजूबाजूच्या लोकांना विचारलो, त्यांनी म्हणजे महापालिकेच्या अतिक्रमण खात्याने गाडी नेली आहे. मग मी तात्काळ इथं आलो, माझी गाडी तिथं समोर दिसतेय, ती गाडी माझी आहे, पण मला मी पुजाटा पण बनायला तयार आहे, पण हे लोक मला ती गाडी देई नको म्हणले. मग मी पोलिसांना विचारलं, म्हणजे काय प्रकार आहे, काय अडचण आहे? ते म्हणले बघा साहेब, ज्या अधिकाऱ्यांनी गाडी इथं लावली आहे त्या तो अधिकारी आल्याशिवाय ही गाडी पावती केल्याशिवाय त्यांना देता येणार नाही. म्हणलं
बाबा ती समोर वस्तू आहे घरी पेशंट ऍडमिट आहे दवाखान्यात आणि स्वतः पती इथे येऊन असं औषधाचं सोडा पैशाचं पण अडचण नाहीये पण ती व्यक्ती स्वतःच्या गाडीसाठी एवढं धडपड करते हे कुठल्या तरी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जरी जात असेल तरी आपण इथं आंदोलन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी घेतो आणि पोलिसांना सांगितलं साहेब म्हणला माझ्यावर कुठल्याही कलमाचा गुन्हा दाखल करा माझ्यावर वाटेल ती कारवाई करा पण माझी विनंती आहे ही गाडी द्या पावती आपण साहेबांवर करू थोडस आपण कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊ ते ऐकायला तयार नाही मग अशा वेळेस मी माझं काम दाखवलं गाडी घेतली आणि त्या व्यक्तीला गाडी दिली आणि मग संघर्ष झाला मोठा गोंधळ झाला मग माझ्यावरती गुन्हा दाखल झाला संपूर्ण पेपरबाजी केले वगैरे 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 या अनेक प्रकारचे आरोप झाले माझ्यावर गुन्हा दाखल झाला मला कोर्टात नेण्यात आलं मी पण मानहान केले मी मानहान केलो नाही तर मानहान केल्याबद्दल चांगला लागलं मी पण पोलिसांच्या विरुद्ध त्यावेळेस साहेब होते पी आय खरबसाहेब मी पण त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली मग कोर्टाने माझी तक्रार पहिली घेतली जेव्हा मी वस्तुस्थिती कोर्टाला सांगितलं म्हणजे कोर्टाला सांगितलं साहेब म्हटलं हे असा विषय होता आणि असं होतं मी थोडंसं कायद्याच्या बाहेर गेलो माझ्यावर 353 कलमाचा गुन्हा लावून माझ्यावर कारवाई केली पाहिजे तसं न करता या लोकांनी मला जबरदस्तीने 3-4 मोठे मोठे गाडे आणून स्वतःचं एक ताकद दाखवण्याचं काम अधिकार दाखवण्याचं काम या लोकांनी केलं पोलिसांनी आणि मला ते तू पोलीस स्टेशनवर नेलं काय कसे केलं वगैरे वगैरे सर्व मी काय गुन्हेगार नाही माझ्यावर कुठलीच कलम नाहीये अशा प्रकारचं मी सर्व कोर्टाला सांगितलं मान्य कोर्टाने काय केलं की बाबा ठीक आहे म्हणजे तुमचं काय तक्रार तुम्ही त्या माझी तक्रार तडकाफडकी तक्रार घेतली आणि त्यांनी आदेश दिला की बाबा या सगळ्यांना अटक करा आणि प्रकार वाढला मग 4-5 दिवस या विषयाची बातमी झाली मग त्या पोलिसांनी मला भेटून सांगितलं की बाबा बघा म्हणलं आमचं काय चूक नाही म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने वागलात ना तर ते चुकीच आहे मानवतावाद हे पहिलं आहे मग तुमची नोकरी तुम्ही केलेली कारवाईमुळे पोलिसावर गुन्हा दाखल झाला दाखल झाला नाही मग त्यांनी सांगितलं आमच्यावर गुन्हा दाखल करू नका आमचा नोकरीचा विषय आहे तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे मग ठीक आहे म्हणून मग तुम्ही त्यांनी माफी मागितलं तो विषय नाही तो आम्ही केलो असतो पण आम्हाला ड्युटी करताना आम्हाला हे असं असतात आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्हाला याचा प्रॉब्लेम येऊ नये अशा प्रकारच्या त्या लोकांनी विनंती केल्यावर ठीक आहे म्हणून माझ्या काय तक्रारीसाठी मी काय केलो नाही पण माझ्यावर तो गुन्हा दाखल झाला पण न्यायालयामध्ये 4-5-7-8 वर्ष चालला आणि न्यायालयानं मला निर्दोष सोडला की वस्तुस्थिती आहे अशा प्रकारचे आमच्यावरचे 25 गुन्हे दाखल झाले अशा प्रकारचे त्यामुळं असे गुन्हे दाखल व्हायचे आणि आम्ही निर्दोष सुटायचो न्यायालय सुद्धा तुमची वस्तुस्थिती बघायचं काय बापू तुमचं म्हणणं बरोबर आहे आता पहिल्यांदा तुमचं अपयश झालं दुसऱ्यांदा आपण विजयी झाला तुम्ही काही कार्य केलं महापालिकेतले अनेक प्रश्न सोडवले पण ज्या वेळेला परत एकदा तुम्ही ज्या वेळेला तिसरा टर्म ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला तुम्ही निवडणुकीला उभारला होता 2007 साली त्यावेळेला तुम्ही भाजपकडनं उभारला होता त्यावेळेला तुम्ही पराभूत झाला नंतर तुम्ही 2012 साली ज्यावेळेला पक्षाने तुम्हाला तिकीट दिले नाही त्यावेळेला तुम्ही मनसेमधनं तुम्ही उमेदवारी घेतली मग नंतर 2017 दरम्यान ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला तुम्ही शिवसेनेत प्रवेश घेतला कारण असं दरवेळेला दर 5 वर्षाला एका पक्षात दुसऱ्या 5 वर्षाला दुसऱ्या पक्षात असं विविध पक्ष तुम्ही घेत उमेदवारी घेतली पण तुम्हाला अपयश काय मिळालं नाही मग हे असं अपयश होण्याचं कारण का ज्यावेळेला तुमची ताकद सुरुवातीला ज्यावेळेला वेळ होतं त्यावेळेला तुम्ही ताकदीनं पुढे गेला पण नंतर मात्र तुमची अधोगती अशी का झाली सब कुठलीही घटना घडत असेल तर त्याच्या मागे एक काहीतरी कारण असतं असं कुणीही पक्ष बदलत नसतं मी सांगतो ना मला आमच्या मुंडे साहेबांच्या भेटी गाठी व्हायची म्हणजे मला पाठीवर हात ठेवायचे मुंडे साहेब भेटले की माझ्याकडे व्हिडिओ आहेत फोटो आहेत मुंडे साहेबांनी माझ्या पाठीवर हात ठेवलेले बाबा तुझे संघर्ष करतोय कुठेतरी आम्हाला कानावर येत असत असं म्हणायचे माझ्या व्हिडिओ फोटो आहे ना म्हणजे असं काय साहेब खोटं बोलणार नाही मी जनतेला बोलतोय तर मी खोटं बोलणार नाही सगळ्या समाजाला जनतेला सगळ्याला माहिती तर दरम्यान काय झालं 5 वर्ष काय कार्य करत असताना राजकीय पटलावर ज्या घटना घडल्या ज्या घडामोडी झाल्या जे बदल झालं ना म्हणता दोनता साहेब तर तो बदल इतका प्रभावी पडला सामान्य कार्यकर्त्याच्या आणि चळवळीच्या कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये इतका प्रभावी ठरला ना की जे लोक चांगलं काम करायचे जे लोक पक्षासाठी बलिदान द्यायचे जे लोक पक्षासाठी अक्षरशः संपूर्ण समर्पण जे म्हणतात आपला एक पारंपरिक शब्द आहे समर्पण मग ते आर्थिक समर्पण असेल वेळेचं समर्पण असेल किंवा मग जीवनाचं समर्पण असेल कधी कधी रक्त सांगले काही कार्यकर्त्यांनी एका कार्यकर्त्याला उतरा जळत असताना भडका उडाला आणि आमच्या आहेत आपल्या इथं कार्यकर्ते समर्पणीमध्ये भारतीय जनता पक्ष मग हे रक्ताचं समर्पण झालं ना अशा समर्पण करणाऱ्या कार्यकर्त्याला ह्या वरच्या पक्षीय बदलांमुळं जे नुकसानांचे त्यांच्यावर अन्याय व्हायला लागलो ना त्यामुळे ह्या घटना घडल्या ह्या काय छोटी मोठी गोष्ट नाहीये आम्ही काय नगरसेवक झाला पाहिजे किंवा कायम मला काय कपाळीवर आम्ही घेऊन आले नाही की कायम नगरसेवक राहिला पाहिजे हा विषय स्वार्थीपणाचा पण आहे मला आज सुद्धा नगरसेवक व्हावा अशी माझी इच्छा नाहीये
ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतोय आपण समाजात राहतो आपण एक चळवळीतला कार्य करतोय पण या लोकांना न्याय मिळवून देणे महापालिकेत मिळवत जातो बघतो जे काम तासाचं असतं तिथं लाल फितीचा कारभार मग तिथं महिन्यानं महिने काम राहिले फिरतात महिला येतात दुबळे दुर्लक्षित लोक असतात त्यांचं छोटं छोटं काम असतं साहेब तर ते काम होत नसतं आणि जे लोक घरी बसून पाकिटं पाठवत ना अशा लोकांचे काम आम्ही बघतो डोळ्याने काम न येता काम करून घेऊन गेलेलं असतं आम्ही सगळे मग अशा वेळेस हे सगळं करत असताना पक्षामध्ये जे बदल झाला ना तर त्यामुळं एक जातीचं राजकारण सुरू झालं जातीय समीकरण सुरू झालं समाज पाहिजे जात पाहिजे मग हे या गटाचा आहे तर याला तिकीट द्यायचं का तिकीट न द्यायचं बरं लईच प्रभावी कार्यकर्ते आहे तिकीट कट करून सुद्धा चालणार नाही मग ठीक आहे तो सुरेश पाटील असेल बापू डगे असेल मग आनंद जाधव सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये उमेदवारीसाठी तो सुद्धा ते सुद्धा तयार झाले असं असं मग बसवंती असतील मग यांना तिकीट द्यायचं का यांना तिकीट देऊन पाडायचं इथं सुरू झालं पक्षामध्ये हे अंतर्गत आणि पक्षाच्या अंतर्गत पक्षामध्ये फोटो लावण्यावरून म्हणा की आता आम्ही का आम्हाला आम्हाला आम्ही आदर्श मानतो बल्ल्या साहेबांना मुंडे साहेबांना मग आमदार बदलला म्हणून तो आमचा नेता झाला ही जी धारणा आहे हे कार्यकर्त्यामध्ये जे एक भावना असते ना ही असू नये तर एकदा नेतृत्व मान्य केलो ना तर ती व्यक्ती कायमस्वरूपी आपली कुठल्याही प्रकारच्या अडचणीत आलेल्या व्यक्तीला जात पक्ष धर्म पार्टी पक्ष म्हणजे पार्टी धर्म इत्यादी प्रकारच्या गोष्टी त्या जातीच्या नसतात ती अडचण ही अडचणच असते अशा वेळेस कुठल्याही पक्षाच्या नगरसेवकाला काय एखादा नवीन नगरसेवक नौका आहे त्यांना काही माहित नसतं काही अधिकारी दमदाटी करतात असं जेव्हा अपमान होतं असं जेव्हा मानहानी होते निवगंड तयार निवगंड तयार होतो आणि ते तिकडे जायला धजावत नाहीत मग माझ्यासाठी काय अनुभव थोडस बापूला माहिती आहे यातनं गेलेलं आहे बापूंना असं आहे मग मी तिथं पक्ष बघ ना माझा एक स्वभाव मग मी काय करतो काही काळजी करू नको मी तुमच्या बरोबर येतो आणि त्यांना समजून सांगतो हे हा जरी नगरसेवक नसला तरी यांची पत्नी जरी नगरसेवक असली त्यांचा एक सन्मान केला आपण केलं पाहिजे असं आपल्याला एक महाराष्ट्राची परंपरा आहे की एक त्यांचं आज पत्नी आहे भविष्यामध्ये हे नगरसेवक होती अधिकाऱ्यांना समजून सांगतो आणि अधिकाऱ्यांचे आमचे संबंध आता अलीकडे म्हणजे स्वभाव थोडस पटलं तर मान्य करतात ठीक आहे मग आपण हे करू मग यांना सहकार्य करू यापुढे सहकार्य करा मग काही पोलीस मित्र पण असतात त्यांना सांगतो बाबा हा संघर्ष करणारा वाढ करणारा कार्यकर्ता नाहीये पण यांना उमेदवारी दिली या पक्षाने हे नगरसेवक झाले त्यांचे पत्नी नगरसेवक झाले हे नगरसेवक मग आम्ही काय करतो तिथं यांना सहकार्य करत चला मग यांनी बैठक घेतली बैठकीमध्ये यांनी ठरवलं की बापूला आता तिकीट द्यायला पाडायचं आहे आता यांनी संपला घे पाहिजे राजकारणात संपला पाहिजे अशा प्रकारची धारणा भारतीय जनता पक्षाचा आमदार तत्कालीन आणि पक्षाचे अध्यक्ष एकच पदावर एकाच व्यक्ती दोन पदावर असलेले आमदार विजय कुमार देशमुख ह्या धोरणामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची हानी झाली मग आम्हाला असं नाही पाडायचं फरकानं पाडायचं डिपॉझिट जप्त करायचं बापुढे घ्यायचं अशा प्रकारचं व्यूहरचना रचले मग त्याचे माणसं उभा केले मी तुम्हाला खोटं सांगितलं साहेब मी जनतेसमोर सांगतो आमदार विजय कुमार देशमुख बघत असतील तर त्यांनी ऐकू द्या त्यांच्या अख्ख्या भाऊ मंडळी काय सुदेश देशमुख राजू देशमुख माझ्याकडे पुरावे आहेत बैठकीमध्ये मी भाजपचा उल्लेख केलेला आहे या लोकांनी केलाय म्हणून आणि विजय देशमुख विजय कुमार देशमुख आमदारांना मी सांगितलंय हे तुम्ही सगळ्या यंत्रणा लावून मला केलेलं म्हणलं काम माझ्या विरुद्ध तुम्ही पक्षाचे आज विधानसभेच्या वेळेस जेव्हा आम्हाला बैठकीमध्ये बोलायला दिलं त्यावेळेस आम्ही सांगितलं की असं तुम्ही केलेलं आहे आता तुम्ही संपू शकाल एवढा छोटा कार्यकर्ता नाहीये मी आमच्या मनगटामध्ये आदरणीय मुंडे साहेबांनी बोलल्या साहेबांनी एवढं रड भरलंय ना की आम्ही संपू असा विषय नाही तर त्यामुळं ठीक आहे म्हटलं आम्ही पडलो आता त्यावेळेस पाडलं गेलं आणि मग समाजकारण वगैरे करून त्या लोकांनी त्यावेळेस आम्हाला पाडलं माझ्यासारख्या पर्यटनाला पाडलं मग आता 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 सुरेश पाटील आमच्या सुरेश अण्णांवर ती पाडलेली आहे त्यांना पण आता ते चालू केले म्हणजे तिकीट देऊन पाडायचं सुरेश पाटलाला तिकीट कट करायचं मग या अशा प्रकारचं आज त्यावेळेस आम्ही जात्यात होतो सुरेश अण्णा सुपात राहत होते आता आम्ही आता त्यांनी आता जात्यात आले आता त्यांनी असं अण्णाला करायलेत आम्ही आता अण्णाच्या मुलांना वगैरे जाऊन भेटून आलो ठीक आहे चळवळ आहे सुरेश अण्णा पाटील हा इतका जबरदस्त कार्यकर्ता नेता आहे दुर्दैवाने आमदार वगैरे झाले नाही पण इतकी जबरदस्त चळवळ आहे एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर आल्यानंतर समाजाविषयी असलेल्या त्यांचं तळमळ आहे ना मला वाटत नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणचा असा कार्यकर्ता नेता असेल तर आम्ही अजून सुद्धा त्यांचा आम्ही एक आदर करतो आम्हाला त्यांना आमदार करायला असेल उत्तर पण अशा प्रकारे काम करत असताना मग हे सुरू झालं मग परत 2012 पर्यंत आम्ही वाट बघितलो 2012 ला विचार केला तर
एकमेव इच्छुक उमेदवार होतो हा अजून तसा आहे 2012 ला या प्रभागामध्ये एकमेव इच्छुक होतो भारतीय जनता पक्षाला मला वाटतं सिंगलच वाटत असेल असं वाटतं मला 2012 ला दोन जणांचा प्रभाव होता दोन जणांचा मग पुरुषांमध्ये मी एकमेव इच्छुक होतो झालं म्हटलं हे दिले म्हटले बापू तुम्हाला तिकीट दिले तुमचं काम झालं भाजपचा उमेदवार म्हणून तुम्ही काम करा शेवटपर्यंत उमेदवारी डिक्लेअर होईपर्यंत बापू ढगे उमेदवार म्हणून ज्या माणसाने ठिकठिकाणी उल्लेख केला काय त्या माणसाने उमेदवारी देण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेचं काम करत असणाऱ्यांचे मित्र आहेत आपण बुधाले आणि त्यांना बोलवून त्यांना उमेदवारी दिली की फॉर्म दिला आणि आम्हाला सांगितलं गेलं की आता तुमचं काम संपलेलं आहे आता तुम्हाला देऊन पडलंय आता तुम्हाला कटच केलंय म्हटलं आता तुम्ही पैसे निवडून होतं काय करायचं अशा प्रकारची भूमिका घेतली मग अचानक आता आपली मानसिक तयारी झाली प्रचंड कार्यकर्ते सोबत आहे माग आहे आणि अशा पद्धतीनं जर आम्हाला असं गेल्यावरती मग सगळ्यांनी निर्णय घेतला की बाबा आता आपण बंद केला पाहिजे आणि आपण कुठेतरी या लोकांना जा समजून देत सांगितलं पाहिजे की आपण पण काही करू शकतो आपण मग अशा वेळेस शिवसेनेची युती होती शिवसेनेकडून उमेदवारी मिळणं शक्य नव्हता मग जास्त गोंधळ न करता असं सगळ्यांनी ठरवलं की मनसे आम्ही राष्ट्रप्रेमी नागरिक आहे मग आम्ही आम्हाला असं सांगितलं की मनसेचा उमेदवार या राज ठाकरे साहेबांचं एक चांगला कर्तृत्ववान व्यक्ती आहेत महाराष्ट्रात नेते आहेत मग त्यांचे उमेदवारी दिले घेतलं आणि निवडणूक लढलं मग आमचं ठरलेलं आहे ज्या दिवशी पराजय झाला त्या दिवशी निकाल लागल्यानंतर एक तासानंतर आपलं घरी जाऊन फ्रेश व्हायचं घरचा एक कप चहा प्यायचा परत सगळ्यांना जमवून परत आपल्या कार्याला लागायचं ही वस्तुस्थिती आहे आज तुम्हाला लोक सांगतील आमच्या भागातले किंवा कुठले पण मग लगेच दुसऱ्या दिवशी पासून आम्ही परत कामाला लागलो परत कार्य चालू झालं परत 2000 मला वाटतं 2017 ला 2017 ला पण जास्त हे नव्हतं परंतु परत त्यांनी एकदा ठरवलंय ना एका ज्याने ठरवलंय त्यांनी त्याचं ठामपणे भूमिका घेतली आहे मग आम्ही पण ठामपणे तुम्ही ज्या वेळेला 2012 ला मनसेकडून उमेदवारी घेतलं मग 2017 ला परत तुम्ही शिवसेनेकडनं का उमेदवारी कारण तुम्ही 2012 ला मनसे घेतलं ते कंटिन्यू करून मनसेकडनं काय उभारू शकला काही बदल हे घडत असतात ना त्या म्हणजे निसर्गानं जसं ठरवलंय की बदल घडला पाहिजे त्या त्या वेळेस आपण निसर्गप्रेमी नागरिक आपण आहोत मग त्याप्रमाणे आपण त्यावेळेस बदल केलाय की आपल्याला वाटलं योग्य म्हणजे म्हटलं की मग 2017 ला मी काही निवडणूक लढलो नाही हा विषय वेगळा आहे पण कार्य करत असताना कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही नेत्याची तमा न बाळगता भीती न ठेवता आम्ही राजकारण समाजकारण करत असतो चळवळ उभी आहे आज बऱ्याच ठिकाणी समाजाच्या माध्यमातून आम्ही अखिल भारतीय ओबीसी संघटनेचं कार्य करतो हनुमंतराव उपरे साहेबांचे आदरणीय नेते होते त्यांचं महाराष्ट्र प्रदेशाच्या लेवलला काम करायचे ते ओबीसी समाजाचे त्या बाबतीत पण अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले आमच्यावर आणि अनेक प्रकारचे आंदोलन केलो आम्ही जिद्दीनं लढण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे 2017 ला तुम्ही उभारलं नाही पण 2019 साली ज्या वेळेला पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणूक मध्ये आपण शिवसेनेकडून बरोबर घेतलंय आता पुन्हा मला वाटतं ते हिस्ट्री आपल्याला माहित असेलच पण आता माझी एवढं म्हणणं आहे की आता या निवडणुकीत भाजपकडून काही उमेदवार तुमच्या विरोधात असतील किंवा तुम्ही भाजपमध्ये कसं जाणार नाही असं तुमची मनस्थिती आहे मग असं असताना तुम्ही शिवसेनेकडून उमेदवारी घेणार की सध्या सोलापुरात प्रभावित करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपली उमेदवारी असणार जेणेकरून आता तुमचा संघर्ष चालू आहे भाजप विरुद्ध किंवा भाजपच्या नेत्याविरुद्ध तुमचा संघर्ष याला तुम्ही कसा विराम देणार पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या साहेब मी एक कोड तिडकीनं बोलतोय माझ्यावर अन्याय झाला हा विषय नाहीये भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जुन्या कार्यकर्त्यांच्या वर जे अन्याय झालाय काय त्याविषयी मी पोट तिडकीनं बोलतोय मी भीती ठेवणार नाही कोणाच्या बद्दल मला काय भ्यायचं कारण नाहीये मी असंच कुठं पण एकटाच बोलत असतो मला काय मला कोण मला धक्का लावायचं ताकद कोणाकडे नाहीये कारण काय मी उभा केलेली चळवळ एवढी मोठी आहे ना साहेब की त्यामुळे त्यांचे धाडस त्यांच्यात धाडस होणार नाही ठीक आहे पण या लोकांनी आता जर म्हणलं की तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो आणि तुम्ही लढा तुम्ही जिंकून या मला अशी निवडणूक लढवायची पण नाहीये आणि अशी निवडणूक जिंकायची पण नाही सध्याच्या परिस्थितीत तर भारतीय जनता पक्षानं दिलेली उमेदवारी असेल तर मी नाकारणार मी शिवसेनेचा पायिक आहे मी शिवसेनेचा कार्य करणार शिवसेनेनं उमेदवारी दिली नाही तर शिवसेनेचा उमेदवारी नाही तर घरी बसणार पण निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या उमेदवारांचा मनापासून प्रचार करणार आणि त्यांना जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार एवढंच या ठिकाणी मी सांग
आता तुम्ही शिवसेनेकडून ताकदीने उभारणार असं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सोलापूर शहरात जसं पाहिजे तसं शिवसेनेचं प्राबल्य नाहीये. आताच्या परिस्थितीत राष्ट्रवादी जेवढा जेवढा मोठ्या पद्धतीने स्ट्रॉंग आहे, मुस्लिम बहुल असेल किंवा हिंदू बहुल असेल, या दोघांना एकत्रित करण्यासाठी राष्ट्रवादीकडनं काही व्यूहरचना सुरू झालेली आहे, त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटत नाही. असं सांगा ना, आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं कॉलेजचे, म्हणजे 11वी 12वी शिकलो ना, 5वी 12वीला हा विषय मी विद्यार्थी परिषदेचं काम केलो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एक सुनियोजित पद्धतीनं आणि एक एक धोरण ठेवून काम करणारी एक संघटना आहे, आज सुद्धा ती जगात प्रसिद्ध आहे कार्यामध्ये. तर त्या संघटनेचं काम केलेलं असल्यामुळं मी तुम्हाला सांगतो, आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आहे काय, मी आता काँग्रेस वगैरे असतील ते चांगलेच पक्ष आहेत, त्यांच्या त्यांचे धोरण ते राबवतात, कुठलाही पक्ष वाईट नाहीये. एक तर त्यांचं धोरण चुकीचं असेल किंवा त्यांचं नेतृत्व चुकीचं असेल, अशामुळे हे लोक मागं पडले, पुढे आले वगैरे वगैरे. जे आता भाजपमध्ये जे आता आमदार वगैरे बऱ्याच प्रमाणात दिसतात ना, साहेब हे काँग्रेसचे त्यावेळेसचे कार्यकर्ते. आता मी कॅमेरा समोर सांगतो, जे लोक आता भाजपमध्ये आता आमदार वगैरे झाले, केंद्रात वगैरे मंत्री झालेत किंवा आता मोठे ते बाहेरचे असतील, पण सोलापुरामधून आज जे भारतीय जनता पक्षामध्ये नगरसेवक वगैरे बऱ्याच प्रमाणात आहेत ना, ते मूळचे काँग्रेसचे. त्यावेळेस ते लोक आम्हाला विरोध करायचे, त्या लोकांचा विरोध झुगारून आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करतो, आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं ना त्यावेळेस की बाबा भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष जर पंतप्रधान होईल, भारतीय जनता पक्ष केंद्रात राज्यात सत्ता येईल, तर अशा पक्षाची सत्ता भारतामध्ये आज दिसते आहे का नाही, त्यावेळेस ते काही नव्हतं. मग तुम्ही असं जर म्हणत असाल की बाबा ह्या पक्षाचं काहीच नाही, ते निवडून येत नाही, आम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये निवडून आला पाहिजे म्हणून लढत नाही, त्या पक्षाचे जे धोरण आहे, त्या पक्षाचे जे विचार आहे, त्या पक्षाच्या नेत्यांचे जे म्हणणं आहे, ते म्हणणं योग्य जे असेल ते लोकांसमोर मांडायचं, त्याची अंमलबजावणी जे आपल्याला आदेश देतील त्या अंमलबजावणी आपण त्याची करायची, आणि लोकांना जे न्याय मिळायला पाहिजे ते न्याय लोकांना मिळवून देण्याचं काम आपण केलं पाहिजे, एवढी एकच आमची धारणा आहे. आणि म्हणून आम्ही निवडून आलं पाहिजे असं अटल आदरणीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असतील, आदरणीय स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, ह्या नेत्यांना पराभवाचा त्यांना पण सुद्धा पराभव झालेला आहे, त्यामुळे आम्ही पराभव तुम्ही काय म्हणत असाल तरी पराभव होणार आहे. कुठलाही मोठा व्यक्ती असेल आज निवडून आला किंवा निवडणुकीला उभारला मातब्बर असेल ते निवडून येईल. आज नागरिक जनता ही वैचारिक झालेली आहे, 100 वेळा विचार करून मत टाकते. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता गेल्या जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून समाजकारणात राजकारणात आता तुम्ही कार्य करत आहात. शेवटचा असा प्रश्न आहे की आता येत्या 2-3 महिन्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण नेमकं कोणत्या प्रभागासाठी इच्छुक आहे आणि काय म्हणून तुम्ही इच्छुक आहात की जेणेकरून तुम्ही त्या प्रभागासाठी काय करणार आहे? तसं आहे, तुम्ही प्रश्न विचारलेत ना, 15 नंबर प्रभाग जो आहे हा 15 नंबर प्रभाग नंबर 15 3 सदस्यीय प्रभाग आहे. या प्रभागामध्ये निवडणुकीला उभारावा असं सर्व आमच्या मित्रमंडळींचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा, म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा, माझे कार्यकर्ते कुणी सोलापूरात नाहीये, विचारानं जोडलेले जे कार्यकर्ते आहेत ते आम्ही मित्रमंडळी आहोत. तर त्या अशा लोकांचं मत आहे की बाबा आपण 15 नंबरला उभारलं पाहिजे, 15 नंबरला आपली उमेदवारी राहिली पाहिजे. तर त्याचं कारण असं आहे की 2002 जेव्हा मी त्या प्रभागामध्ये निवडून आलो तोच प्रभाग आहे जवळपास, रविवारपेठ जवळपास संपूर्ण रविवारपेठ आहे, जवळपास साखरपेठचा 80% भाग आहे, सोमवारपेठ 100% आहे, गणेशपेठ 100% आहे, आणि त्याला लागून जो पट्टा आलेला आहे तो रविवारपेठचा पूर्ण पट्टा आहे, पुढं पूजन प्रशालयाच्या जे कंपाऊंड वॉल आहे स्मशान भूमीच्या अलीकडे तो पट्टा आलेला आहे, थोडस इकडचा जो गुलाबाई चौकाच्या पुढे जो पट्टा आहे त्या समाज तिकडच्या जोशी समाजांच्या काही लोकांचं पट्ट घर त्या पट्ट्यात या प्रभागामध्ये आलेले आहेत. काही लोकांनी हरकत घेतलाय की बाबा आम्हाला हे नाही पाहिजे, परंतु शासनानं जे दिलेलं आहे त्याला आपण काय पट्टा आहे, आपल्याला निवडून येण्याजोगा पट्टा आहे का, अशा प्रकारचा विचार न करता ते सर्वांनी मान्य केलं पाहिजे. आणि तो पट्टा त्या पट्ट्यामध्ये माझं कार्य असं आहे की दररोज सकाळी मी जेव्हा कामाला लागतो तर संपूर्ण जो प्रभाग मी फिरत असतो, माझे वैयक्तिक प्रापंचिक जीवन जगत जगत ते माझे काम असतात, लोकांची अडचणी सोडत असतो, दररोज 2 टाइम महानगरपालिकेत जातो हा विषय तुम्हाला सांगितलेलाच आहे. या प्रभागामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंबाच्या घरचा सदस्य असल्यासारखं माझं एक हे आहे, लोकांना अनुभव आहे, आणि मी प्रत्येकाच्या घरी अडीअडचणी असतात, सुखाच्या कार्यक्रमाला पण जातो, अडचणीच्या वेळेस पण जातो, आणि काहीच कारण नसलं तरी पण सहज जाता येता नमस्कार वगैरे करून
कसं काय वगैरे वगैरे या सगळ्यांनी विविध कार्यक्रम करतो. माझा हा विश्वास नाही की कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य शिबिर भरवायचं आणि फार सगळं असं माझा विषय मी लोकांच्या मनामनामध्ये आहे. आणि साखरपेठ विहिरीचा जो प्रोजेक्ट आहे साखरपेठ विहिरीच्या पाण्यातून तो साठा करून प्रभागातील नागरिकांना सर्वांना ते पाणी घरगुती वापरासाठी सांडपाणी म्हणून वापरण्यासाठी तो त्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारची एक संकल्पना आमच्या मनामध्ये होती. आणि 2002 जेव्हा मी निवडून आलो तेव्हा प्रथमतः मला जे फंड मिळालं तेव्हाच मला वाटतं 2 लाखापर्यंतचं बजेट असायचं. आणि विरोधी पक्षात असल्यामुळे मी संघर्ष करणारा कार्यकर्ता असल्यामुळे कुठल्याही पक्षाचं मला मदत नव्हतं असायचं नाही. आणि मग पक्षनेत्यावर त्यांचे त्यांचे पैसे वाटून घ्यायचे म्हणजे हांजी हांजी करायचे काही लोक तर त्यांना निधी जास्त मिळायची. मग अशामुळे मला माझी जेवढी निधी होती तेवढीच असायची. आणि मी विशेष जरा अभ्यासू असल्यामुळे थोडस वेगळ्या फंडातून प्रशासनाच्या फंडातून पैसे घेऊन विणकर बागेमध्ये मोठी टाकी बांधली आहे माझ्या वैयक्तिक. मी याच्या सुद्धा आपल्याला पुरावे देतो की दोस्ता साहेब की माझ्या फंडातून ही टाकी बांधली आहे. त्या टाकीचं पाईप संपूर्ण प्रभागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लेअर केलेलं आहे त्यावेळेस. आणि ते पाणी सर्वांना देण्याचं काम त्यावेळेस मी एक प्रोजेक्ट माझ्या म्हणजे माझा वैयक्तिक नसून नानासाहेब काळे ज्या वेळेस त्यावेळेस माझे उपमाप होते त्याने तो प्रोजेक्ट तो नवी पेठेच्या विहिरीमधून केला. आणि ते बघून त्या प्रकारचं आपण केलं पाहिजे मोठी विहीर आहे अशा प्रकारची एक संकल्पना माझ्या डोक्यात होती. आणि ते पूर्ण केलं आणि ते पाणी आज तर आहे ठीक आहे. भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये त्या लोकांनी काही लोकांनी त्यांना वाढवलंय थोडं प्रोजेक्ट तो. पण ती टाकी माझ्या फंडातून आणि तिथून लेअर केलेले जे पाईप आहे ते माझ्या फंडातून केलेलं आहे. आणि ते काम आहे त्यामुळे लोकांचा माझ्यावर एक विश्वास आहे. किंवा एक फोन केला अर्ध्या रात्री एखाद्या वेळेस अडचणीच्या वेळेस तर तो बापुढे येतोय. मग तो नवीन जोडलेला पट्टा असेल सध्याचं विद्यमान जे माझं जुनं आहे 1857 ज्यावेळेस मी निवडलो तो संपूर्ण पट्टा यावेळेस मला जोडलेला आहे. आणि म्हणून माझी एक अपेक्षा आहे आणि लोकांचं माझ्या मित्रांचं मला म्हणणं आहे किंवा या प्रभागामध्ये आपण वरलं पाहिजे. पक्ष हा विषय वेगळा आहे पण कार्य म्हणून जर जेव्हा निकष ठरला लोकांचा कार्य म्हणून निवडून द्यायचा निकष जेव्हा लोकांनी ठरवले क्रायटेरिया आहे तर त्यावेळेस 100% सांगतो मला लोकांनी लोक स्वीकारतील आणि मला मतदान करतील अशा प्रकारची एक माझी भावना आहे. बापू तुम्ही आता इलेक्शनच्या पूर्वसंध्येला आलेला म्हणजे अजून इलेक्शनचं काउंटिंग म्हणजे नेमकं सुरू पण झालं नाही. सुरुवातीच्या टप्प्यापर्यंत आलात आणि आपलं जे मनोगत आहे मनातलं मग सगळं काय तुम्ही आता या ठिकाणी सांगितलं ज्यावेळेला पुन्हा एकदा निवडणुकीचे अर्ज सुरू होतील किंवा निवडणुकीचा प्रचार सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला पुन्हा एकदा आपण या स्टुडिओमध्ये आपण बोलूया. त्यावेळेला चालू घडामोडीवर आपण आपली प्रतिक्रिया घेऊया. तोपर्यंत स्वरांजली चॅनलच्या चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल मी स्वरांजली चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद. दोन साहेब नमस्कार. धन्यवाद.